दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील यांनी मतदारसंघातील पाणी टंचाईच्या विषयावर अनेक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती। यामध्ये प्रामुख्याने बोईसर विभागातील मान येथील टाटा हाऊसिंग सोसायटी येथील उद्भवणाऱ्या पाणी समस्या सोडविण्यासंदर्भात आमदार पाटील यांनी पाणी पुरवठा अधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। तसेच सफाले विभागातील उंबरपाडा नंदाडे या योजनेतील काही गावांमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांवर चर्चा करून येत्या शुक्रवारी या योजनेतील ग्रामपंचायतीतील सर्व सरपंच आणि ग्रामसेवक प्रशासक या समवेत चर्चा करून यातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी बैठक घेणार असल्याचे गटविकास अधिकारी यांच्या मार्फत सांगण्यात आले। तसेच बोईसर येथील पाणी प्रश्नासंदर्भात आमदार राजेश पाटील यांनी MIDC अधिकारी यांच्या समवेत चर्चा करून विभागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे सांगितले। यावेळी या बैठकीसाठी आमदार राजेश पाटील यांच्या समवेत माजी राज्यमंत्री तथा जिल्हा परिषद सदस्या मनीषा निमकर, जिल्हा परिषद सदस्या भावना विचारे, बहुजन विकास आघाडीचे पालघर तालुका अध्यक्ष नागेश पाटील, पंचायत समिती उपसभापती चेतन पाटील, गटविकास अधिकारी डॉ वैभव सापळे, पाणी पुरवठा विभागाचे कुलकर्णी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे GS गायकवाड, ज्येष्ठ नेते अरविंद वर्तक, विराग थन चे माजी सरपंच शरद घरत, सामाजिक कार्यकर्ते राजेश त्रिपाठी, तसेच बोईसर आणि सफारेस विभागाचे काही प्रतिनिधी उपस्थित होते। लोकांनी घरपट्टी नाही भरली असे ग्रामपंच सांगते आणि ग्रामपंच जबाबदारी रिजेक्ट करते, मग त्या लोकांना पाणी नाही मिळालं तर दुसरे जबाबदार कोण? ग्रामपंच जबाबदार ना, आणि येणारा जो निधी वितरित असेल तर स्व फंडात असेल, त्याच्यातून जसं आपण समाज कल्याण निधी, महिला बाल कल्याण निधी आपण बोलतो, तसं तुम्ही परिपत्रक काढा योजना माहिती, शेवटी तुम्ही येऊन इकडे त्रास होतो ना लोकांना, तुम्हाला त्रास होणार घरोघर कनेक्शन दिले, स्टँड पोस्ट हा माझ्याकडे ठेवलाच नाही, म्हणजे कुणी मला सांगायला नको आम्हाला पाणी नाही मिळालं आम्ही पाणी पट्टी भरणार, स्टँड पोस्ट ठेवलाच नाही, घरोघर कनेक्शन महाराष्ट्र TV 24 साठी संजय बहादुरे पालघर।